नमस्कार, अनुमधु किचन मध्ये आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाचे आप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे आप्पे वरून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट रवा जाळीदार होतात आणि सोबतच एकदम मस्त चटपटीत चटणी ही दाखवणार आहे। कमी साहित्यात अगदी झटपट होणारा हलका फुलका पोटभरीचा उपवासाचा पदार्थ आहे। रेसिपी खास टिप्स ही तुमच्या सोबत शेअर केली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत पहा आणि अशाच झटपट पारंपरिक टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचे कुरकुरीत आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी भगर आणि त्या सेम वाटीने अर्धी वाटी साबुदाणा। घरातील एखादी कोणतीही वाटीने तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता। दुसऱ्या बाजूला मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलाय। वरळीचे तांदूळ आणि साबुदाणा दोन्हीही आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। अगदी 2-3 मिनिटं मध्यम आचेवर हे हलक्या बदामी रंगावर भाजून घेतलं की मग पचायलाही हलके होतात आणि पदार्थ चवीला एकदम खुसखुशीत तयार होतो। तुम्हाला खरं सांगू का, मला बाकीचे पदार्थ करण्यापेक्षा उपवासाचे पदार्थ करायलाही छान वाटतात, पटकन होतात आणि चवीलाही मस्त लागतात। तर पहा, भगर आणि साबुदाणा 2-3 मिनिटात हलक्या गुलाबी रंगावर भाजून घेतला। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून गॅस बंद केला तरी चालेल, कारण तवा गरमच आहे आणि या उभेवर जिरेही भाजले जाईल। आता ही भगर आणि साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घालून रवाळ असं बारीक करून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता बारीक रव्याप्रमाणे रवाळ असं दरदरीत वाटून घेतलं आहे। आता यामध्ये घालूया 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे। तसेच सारख्याच वाटीने एक वाटी दही घेतलं आहे। दही जर नसेल तर तुम्ही ताक किंवा पाणी सुद्धा वापरू शकता, प्रमाण अगदी सारखंच आहे। आता यामध्ये पाणी न घालता पुन्हा याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। दळताना जर तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही यात थोडं पाणी घालून वाटून घेऊ शकता। तर एका बाउलमध्ये हे मिश्रण आपण काढून घेतलंय। आता अर्धी वाटी साधं पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्याला जे मिश्रण लागलंय ना ते धुवून यामध्ये घालणार आहोत, म्हणजे पेस्टही थोडीशी पातळ होते आणि अन्नही वाया जात नाही। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम पद्धतीचं मिश्रण तयार झालं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता काय करायचं, तर एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा, त्याचं साल काढून किसून घेतलेला आहे, तो यात घालूया। बटाटा नसेल चालत तर रताळही घालू शकता, किंवा बटाटा न घालताही हा पदार्थ तुम्हाला बनवता येईल। हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालत आहे, तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता। एक छोटी बाटी भाजलेले शेंगदाणे, त्याचं साल काढून खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहेत। सोबतच मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व जिन्नस या पिठामध्ये चांगले एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचे आहेत। आता हे मिश्रण झाकून 5 मिनिटं आपण असंच बाजूला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवून घेऊ। त्यासाठी 2-3 चमचे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आहेत, 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट, तुम्ही याऐवजी ओलं खोबरंही वापरू शकता, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये चटणी काढून घेतली। ही चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता, पण याला आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी अर्धा चमचा तूप फोडणी पात्रात चांगलं कडकडीत गरम करून घेतलं। यात अर्धा चमचा जिरे घालून ही खमंग फोडणी या चटणीवर घालणार आहोत। साजूक तुपाऐवजी तुम्ही इथे तेलही वापरू शकता। मस्त अशी चटपटीत आप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार झाली आहे। तुम्ही ही चटणी उपवासाच्या कोणत्याही पदार्थांसोबत खाऊ शकता। चटणी तयार झाली आणि इथे पीठही छान भिजलं आहे। 5-6 मिनिटांनंतर बॅटर थोडस घट्ट झालंय। भगर आणि साबुदाण्याने हवं तेवढं पाणी शोषून घेतल्यामुळे हे बॅटर थोडस घट्ट होतं, तर परफेक्ट अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे। आता यामध्ये चिमूटभर सोडा घालून चांगला मिक्स करून घेऊ। तुम्ही सोडा न घालताही हे आप्पे बनवू शकता।
आप्पे बनवण्यासाठी बॅटर तयार आहे, आता याचे आपण आप्पे बनवायला घेऊ। त्यासाठी फुल गॅसवर आप्पे पात्र चांगले गरम करून घेतले। आता गॅस कमी करायचा आणि आप्पे पात्रामध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं आणि मग बॅटर चांगले मिक्स करून एक चमचाभर बॅटर या आप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे आणि शक्यतो कडेने पहिले बॅटर घालायचे मग मध्ये बॅटर घालायचं, कारण आप्पे पात्र मध्ये जास्त गरम असतं, आप्पे करपू शकतात। आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आप्पे भाजून घ्यायचे आहेत। तर पहा, आप्पे छान खरपूस भाजले आहेत। आता उलटे करून दुसऱ्या बाजूनेही 2-3 मिनिटं भाजून घेणार आहोत। तुम्ही या बॅटर पासून डोसाही बनवू शकता। तर पहा, दोन्ही बाजूनी साधारण 4-5 मिनिटातच खरपूस असे आप्पे भाजून झाले आहेत। तर सेम पद्धतीने उरलेलेही आप्पे तयार करून घेऊयात। तयार झाले मस्त कुरकुरीत खरपूस उपासाचे आप्पे। 1-3-4 जणांना पोटभर पुरतील इतके हे आप्पे तयार होतात। तुम्ही हे आप्पे मुलांच्या डब्यालाही देऊ शकता। वरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट जाळीदार रवाळ असे आप्पे तयार होतात। चटणी सोबत तर हे आप्पे खूपच चविष्ट लागतात। तर तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाचे आप्पे नक्की बनवून पहा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।